नसीम खान बोलतायत, थेट जाऊयात. तीच भूमिकावर पक्षाची नीती निर्माण झालेली आहे. परंतु दुर्दैव आहे की या महाराष्ट्रामध्ये सध्या लोकसभा निवडणुका चालू असताना 48 लोकसभा क्षेत्रामध्ये एकही अल्पसंख्यक समाजाचा उमेदवार दिला नसल्यामुळे समाजामध्ये तीव्र नाराजगी उत्पन्न झालेली आहे. गेल्या 2 दिवसापासून माझ्याकडे विदर्भ असो, मराठवाडा असो, उत्तर महाराष्ट्र असो, पश्चिम महाराष्ट्र असो, मुंबईचे विविध संघटन असो, उत्तर भारतीय संघटन असो किंवा हिंदी भाषी संघटन असो आणि प्रमुख जे अल्पसंख्यक समाजाचे प्रमुख संघटन आहेत महाराष्ट्रातील, त्या सर्वांनी मला फोन करून रोष व्यक्त केलेला आहे. माझ्याशी लोक प्रश्न विचारतायत की अशी काय मजबुरी आहे काँग्रेस पक्षाची, तुम्ही काँग्रेसचे सिनियर लीडर आहात, महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष आहात, सिनियर लीडर आहात, तुम्ही बंगालला प्रचार करायला जातायत, गुजरातला जातायत, कर्नाटक तेलंगणाला प्रचारासाठी जात असतात, पक्षाला मत देण्यासाठी समाजाला विनंती करत असतात, पण महाराष्ट्रामध्ये एकही उमेदवार का दिला नाही, हा लोक प्रश्न मला विचारतायत. आणि मी सुद्धा त्या प्रश्नाशी आंशिक सहमत आहे की पक्षाची जी भूमिका आहे, जी नीती राहिलेली आहे नेहमी, हा या निवडणुकामध्ये का डावलण्यात आलेली आहे, का उमेदवारी देण्यात आलेली नाही आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक लोकसभा क्षेत्र आहेत, मराठवाडामध्ये अनेक लोकसभा क्षेत्र आहेत जिथे 30-35% अल्पसंख्यक समाजाचं तिथे हे आहे, उपस्थिती आहे. मराठवाडामध्ये आहे, विदर्भामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, मुंबईचे 6 लोकसभा क्षेत्रामध्ये 25-26% मतदान आहे. तर एकही लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाने किंवा महाविकास आघाडीनी एकही उमेदवार का दिला नाही, हा प्रश्न जो निर्माण होतोय, त्यामुळे मी सुद्धा निर्णय घेतला की पहिला टप्पा दुसऱ्या टप्प्यामध्ये पक्षासाठी मी अनेक ठिकाणी जाऊन आलेलो आहे, प्रचार केलेला आहे. परंतु तिसरा, चौथा, पाचव्या टप्प्यामध्ये जे स्टार प्रचारक आणि महाराष्ट्राची जे प्रचार समिती आहे त्यातून मी त्यागपत्र दिलेला आहे. आणि जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला मी अवगत केलेला आहे. प्रश्न भंडाचा नाही आहे, आमचा पक्ष लोकतांत्रिक पक्ष आहे. आमच्या पक्षामध्ये जर कुठे कोणी चुकत असेल तर त्याला त्याच्यासाठी लोक पक्षाला सांगितला पाहिजे. म्हणून आम्ही जे महाराष्ट्राच्या लोकांची भावना आहे, समाजाची जी भावना आहे, त्या भावनाच्या अनुसरून मी हा निर्णय घेतलेला आहे. मला कुठलाही मला MIM वर काय भाष्य करायचं नाही आहे. आणि मला त्यांनी जे सहानुभूती दर्शवलेला आहे त्यांना धन्यवाद. मला कुठलाही प्रकारचं त्याच्यावर भाष्य करायचं नाही. निश्चितपणे मी पक्षाचा कर्मठ कार्यकर्ता आहे. याच्यापूर्वी मला पक्षाने जे जे जबाबदारी दिली, वेस्ट बंगालमध्ये कंपेनमध्ये टाकलं मला, मी तिथे जाऊन आलो. मला राजस्थान गुजरातची जबाबदारी, तिथे जाऊन आलो मी. गोव्याची जबाबदारी दिली, मी तिथे जाऊन आलो. कर्नाटक तेलंगणाची मला पक्षाने जे जे वेळी जे जे जबाबदाऱ्या दिल्या, इमानदारीपणे मी जाऊन त्या जबाबदारी पूर्णपणे मी पाळलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा कुठलाही मी हे करणार नाही ज्याच्यामुळे पक्षाला नुकसान होईल. प्रश्न माझी नाराजगीचा नाही आहे, मी समाजाच्या नेतृत्व काँग्रेस पक्षामध्ये करतोय. समाजाची जी भावना निर्माण झालेली आहे, परवापर्यंत लोकांना असा लोकांना विश्वास होता की कुठे ना कुठे काँग्रेस पक्ष उमेदवारी कुठलाही ना कुठल्या स्वरूपामध्ये देईल. परंतु त्याच्यानंतर लोकांमध्ये जे रोष निर्माण झालेला आहे, लोकांमध्ये जे ह्या जो वातावरण निर्मित झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे मी ही निर्णय घेतलेला आहे. आणि
प्रश्न नसीम खानचा नाहीये, अनेक नेते महाराष्ट्रामध्ये आहेत, विदर्भामध्ये काँग्रेसमध्ये अल्पसंख्यक समाजाचे अनेक नेते आहेत, मराठवाड्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये दुसरे अनेक नेते आहेत, कोणाला कुठेही एक जागावर तरी उमेदवारी दिली पाहिजे होती की नाही, विषय हा आहे, हे सगळ्यांची भावना आहे, कोणी बोलत नसेल, मी बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि ह्यासाठी बोलण्याचा प्रयत्न करतोय की काँग्रेस पक्षाचा मी कर्मठ कार्यकर्ता आहे, पक्षाचा नुकसान होऊ नये, आज ही घटना घडल्यामुळे जर काही नुकसान होत असेल तर पक्षाच्या नेतृत्वाला सजग करणं माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे। या माध्यमातून कुठेतरी वरिष्ठ जे आहेत तुमच्या काँग्रेस पक्षाचे त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न म्हणजे पुढचे 3 टप्प्यामध्ये कुठेतरी तुम्हाला किंवा तुमच्या समाजाला नेतृत्व मिळेल असं वाटतं? मला एक सांगा, सगळीकडे उमेदवारी जाहीर झालेली आहे, दबाव टाकण्याचा प्रश्न सुद्धा नाहीये, पक्षाचं नुकसान होऊ नये म्हणून काळजी घेण्याचं काम पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने केलं पाहिजे आणि एक सजग कार्यकर्ता म्हणून माझी जी जबाबदारी आहे ती मी पार पाडलेली आहे। मी तशी काही मागणी करत नाही आहे, माझा मत एकच आहे की काँग्रेस पक्षाची जी सर्व जाती जमाती समाजाला न्याय देण्याची स्वतंत्र काळापासून जी भूमिका राहिलेली आहे ती भूमिकामध्ये जर आज खालचे काही लोक बिचौलिये काही लोक जर बदल करण्याचा प्रयत्न करत असतील तर तो पक्षासाठी घातक आहे म्हणून मी हा स्टँड घेतलेला आहे। या सर्व संदर्भामध्ये महाराष्ट्रातलं जे नेतृत्व आहे त्यांच्याशी बोलणं झालं का, दिल्लीतल्या नेतृत्वाशी बोलणं झालं का, त्यांनी तुमची समजूत काढण्याचा प्रयत्न केला? मी प्रश्न माझ्या समजूत काढण्याचा नाहीये, मी परत परत बोलतोय, प्रश्न नसीम खानचा नाहीये, प्रश्न नसीम खानला उमेदवारी मिळावा म्हणून नाही आहे, प्रश्न पक्षाच्या हिताचा आहे आणि समाजाचा आहे, मी समाजाचा नेता आहे तर समाज माझ्याकडे बघतोय, आज महाराष्ट्रामध्ये समाज माझ्याशी प्रश्न करतोय की तुम्ही ज्या पक्षाचे नेते आहात त्या पक्षामध्ये अशा का चालला आहे, अशा का निर्णय होत चालला आहे, ह्याच्या उत्तर माझ्याशी लोक मागतायत आणि माझ्याकडे उत्तर नाहीये त्यांना देण्यासाठी, म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे। मी प्रचार समितीतून त्यागपत्र दिल्यानंतर प्रचार करण्याचा विषय संपलेला आहे, मतदारसंघामध्ये मी बाकीचे माझे जेवढे कार्यकर्ते आहेत समर्थक आहेत मी सगळ्यांना निवेदन करणार आहे की काँग्रेस पक्षाच्या मजबूतीनी काम कार्य करा, कारण आमचे नेते राहुल गांधीजी या देशाला वाचवण्यासाठी, देशाची लोकशाही वाचवण्यासाठी, देशाच्या संविधान वाचवण्यासाठी देशामध्ये लढा देत आहेत, त्यांना मजबूत करण्यासाठी सर्व काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी काम करावं। नाही, ती पण माझी बहीण आहे, त्याच्या विरोध माझा नाही आहे, मी पूर्वीच सांगितलं की कुठलाही उमेदवाराचा विरोध माझा नाही आहे, माझा विषय असा आहे, माझा खंत असा आहे आणि जे समाजाची खंत आहे ती माझी खंत आहे, मी समाजाच्या प्रतिनिधीत मी वारंवार सांगतो की मी पक्षामध्ये समाजाच्या प्रतिनिधीत करतोय, ज्या समाजाला समाजामध्ये रोष निर्माण झालेला आहे, संतप निर्माण झालेला आहे आणि तो समाज मला प्रश्न विचारतोय, माझ्याकडे समाजाला उत्तर देण्यासाठी शब्द नाही आहे, मी समाजाला काय उत्तर द्यावं हा विषय आज समोर निर्माण झालेला आहे, म्हणून मी हा कंपेन कमिटी आणि स्टार कंपेन कमिटी आणि प्रचार समिती महाराष्ट्रामधून त्यागपत्र देण्याचा निर्णय म्हणून केलेला। मला कोणाचाही कुठलाही प्रकारचा ऑफर मला प्रेरित करू शकत नाही, सध्या आहेतच काँग्रेस पक्षामध्ये, राहुल गांधीजी आमचे नेते आहेत, सोनिया गांधीजी आमचे नेते आहेत, काँग्रेस पक्षाची विचारधारा आमच्या रक्तामध्ये आहे, ह्याच्याशिवाय काही नाहीये। राज्य काँग्रेसनी तर 2 महिन्यापूर्वीच आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला लढायचं आहे, त्यांनीच मला तयार केलं होतं।
महाराष्ट्राचे नेत्यांनी तयार केला होता, एकाच महाराष्ट्राचे नेते आहे ज्यांच्यामध्ये किळा आहे, बोलायला येत नाही, आजूबाजूला कोणी नाही, आपला जिल्हा सांभाळू शकत नाही, असे एकाच नेते आहेत महाराष्ट्रामध्ये आणि काही बिचौली तयार झालेले आहेत पक्षामध्ये। म्हणून पक्षाच्या जे आमच्या शीर्ष नेतृत्व आहे त्याला जागृत करणं आमचा कर्तव्य आहे। आता इशारों में बात नहीं की जाती, बात स्पष्ट की जाती है। काँग्रेस प्रदेश काँग्रेस कमिटीचे नेते श्री नानाभाऊ पटोले या राज्यामध्ये पक्षाला बरकट करण्यासाठी रात दिवस फिरत आहेत, काम करत आहेत, त्यांच्या नेतृत्व काँग्रेस पक्षाला मजबूत करत आहेत। ते शोधा, मी पण शोधतोय तो कोण नेता आहे असा, कोण बिचौलिया आहे तो महाराष्ट्रामध्ये जो पक्षाला बाकीच्या पक्षाशी हात मिळवणी करून पक्षाला कमजोर करण्याचा प्रयत्न करतोय, अशा कोण नेता आहे महाराष्ट्राचा, त्याचा मी पण शोध करतोय, तुम्ही पण शोध करा, तुम्हाला माहिती मिळाली तर मला सांगा। महाराष्ट्राचा नेता आहे, तुम्ही तुमचा प्रश्न करेक्ट करा। पक्षाच्या नेतृत्वावर मी कुठलाही प्रकारचं भाष्य केलेला नाही। पक्षाच्या नेतृत्व आमचे नेते राहुल गांधीजी आहेत, आमचे नेते सोनिया गांधीजी आहेत, आम्ही गांधी नेहरू परिवाराच्या नेतृत्वावर आमचा ठाम विश्वास होता आहे, राहणार आहे, त्याच्याशी कुठलीही तडजोड होणार नाही। नंबर एक, जे काही लोक खालच्या पातळीवर पक्षा चुकीचा निर्णय करण्यामध्ये नेत्यांना प्रेरित करत असतात, चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत असतात, अशा नेत्यांचा पर्दाफाश करणं गरजेचं आहे पक्षाच्या हितासाठी, जेणेकरून आज किंवा उद्या येणाऱ्या कालामध्ये पक्ष कमजोर होणार नाही ह्याची काळजी घेण्यासाठी मी एवढा बोल्ड डिसिजन घेतलेला आहे। आमच्याकडे कुठलाही पर्याय वगैरेचा काय प्रश्नच ह्याच्यामध्ये निर्माण होत नाहीये, कुठलाही हे नाहीये। पूरी महाराष्ट्र काँग्रेस पार्टी के हमारे सभी नेताओं ने मुझे ही कहा था और मुंबई काँग्रेस ने भी मेरा ही नाम सूचित किया था अखिल भारतीय कांग्रेस कमेटी को, जो मुझे जानकारी दी गई है। सर, आप पहले शुरू कर लीजिए। तो उसी को लेकर उसके बाद क्या निर्णय हुआ, किस परिस्थिति में निर्णय हुआ, मुझे उसके बारे में पता नहीं। चलिए, बिल्कुल मैं पार्टी के नेतृत्व को और पार्टी का जो शीर्ष नेतृत्व है उनसे मैं मिलकर खुद बताऊंगा। नंबर एक। नंबर दो, जिस तरह से आप जैसा कि आप जानते हैं कि कांग्रेस पार्टी की एक विचारधारा रही है, कांग्रेस पार्टी की एक नीति रही है, चाहे लोकसभा का चुनाव हो, विधानसभा का चुनाव हो या सरकार स्थापित हो, तो कांग्रेस पार्टी की हमेशा से एक नीति रही है कि हर जाति समाज को बराबर का प्रतिनिधित्व मिले, उम्मीदवारी लोगों को आबादी के हिसाब से हर राज्य में हर क्षेत्र में नेतृत्व करने का मौका दिया जाए और सरकार बने तो जो योजनाएं लाई जाएं उसमें सभी समाज की भागीदारी हो। ये एक मोटा मोटा एक नीति कांग्रेस पार्टी की हमेशा से